अहमदनगर महानगरपालिकेच्या आवारात बुरडगावच्या ग्रामस्थांनी मनपानं कत्तलखान्यातून गोळा केलेल्या मासांच्या तुकड्यांचा कचरा आणून टाकलाय. उद्या महानगरपालिकेच्या कार्यालयात निवडणुकीची आरक्षण सोडत जाहीर होणार आहे. त्याच्या आदल्या दिवशी मनपाच्या दारासमोर हा अनिमल वेस्टचा कचरा येऊन पडलाय. यामुळे या परिसरात दुर्गंधी पसरली असून मनपा कर्मचाऱ्यांना रात्रीतूनच या परिसराची सफाई करावी लागणार आहे. मनपाचा बुरुडगाव येथील कचरा डेपो मनपाने बंद केलाय, पण याच ठिकाणी मनपा कर्मचारी नगरच्या कत्तलखान्यातून गोळा केलेल्या प्राण्याच्या मांसाचे तुकडे इथं टाकतात. महानगरपालिका त्याचे विल्हेवाट लावत होते, डम्पिंग वगैरे करून हे करतात, त्याचं पाठीमागं त्यांनी केलेलं आहे व्यवस्था. आणि आपल्याकडे आज ईद जे काही वेस्ट आलं होतं, आमच्याकडे दोन गाड्यामध्ये आलं होतं, त्यामुळे आता बर्निंग करायचं काम चालू आहे. बर्निंग जवळपास 90% बर्निंग झालेलं आहे आता माझं. काल बकरी ईद असल्यामुळं शहरात मोठ्या प्रमाणात हे ॲनिमल वेस्ट जमा झाले होते. तब्बल 10 टन कचरा यात गोळा झाला होता. हा कचरा मनपाच्या बुरुडगाव येथील वैद्यकीय कचरा विघटन प्रकल्पात नष्ट करण्यात यावा असे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले होते. मात्र मनपा आरोग्य विभागाने हे आदेश धुडकावून लावत हा कचरा नेहमीप्रमाणे बुरुडगाव येथील मनपाच्या बंद करण्यात आलेल्या कचरा डेपोच्या खड्ड्यात टाकला. कुत्रे डायरेक्ट आमच्या घरामध्ये शिरतात आणि दरवाजा लावल्यानंतर रात्रभर पोर्चमध्ये ते बसलेलेच असतात. सकाळी जर उठलं ना तर झाडाच्या वेळेस पूर्ण त्यांचे पायांचे ठसे सारे उमटलेले असते, चिखलाचे पाय सगळे. आता फोटो काढलेला असतं तर तुम्हाला ते पण दाखवलं असतं, पण ते पूर्ण सगळे चिखल्याने पूर्ण हे भरलेलं असतं. पिसाळलेले कुत्रे आहेत ना, ते जनावरांना आमच्या चावलेले पण येतं आणि अख्ख्या रात्रीच्या म्हणजे लक्ष द्यावं लागतं आम्हाला त्यांच्याकडं. 10-12 जण त्या कुत्र्यांची असे टोळी येतात आणि ते जनावरांना हे करतात. बारीक बारीक असं एक पण असं हे जनावर ठेवलेलं नाही त्यांनी इथून. सगळं पाणी ना दूषित झालेलं इथलच्या पूर्ण परिसरातलं. पिण्यायोग्य कोणाचंही पाणी नाही आहे. 2 महिन्यापासून त्यांनी पूर्ण पाणी पुरवठा बंद केलेला आहे. अगोदर ते टँकरनी पाणी पुरवत होते. ते म्हणतात तुम्ही आम्हाला सहकार्य करीत नाही, त्याच्यामुळे तुम्हाला आम्ही पाणीपुरवठा करू शकत नाही. सहकार्य म्हणजे आम्ही त्यांना तिथं टाकून द्यायचं का? या कृतीनेच काल बुरुडगावचे ग्रामस्थ संतापले होते. खड्डा केला थोडासा, आपला 4-5-10 फुटाचा 5-7 फुटाचा खड्डा केला आणि त्यात टाकून दिलं, ढंपिंग करून दिलं. आपल्याकडे तर फोटो बी येतात सध्या, कुत्रे त्याच्यात खालून जातात, खाली खातात, बाहेर येतात. त्यांनी कमीत कमी बुजून तर टाकायला पाहिजे ना, बुजून काही टाकलं नाही ना. त्यांनी आदेश दिला पण कलेक्टरचा आदेश न पाळता त्यांनी असे खड्डा खांदला, त्याच्यात टाकून दिलं. कलेक्टरला सांगते ना आम्ही जाळलं म्हणून, असं म्हणजे असंच करतात काय. पण आता महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनी दुसऱ्या दिवशी सुद्धा बुरुड गावातच हे मांस आणल्याने आणि श्रावण महिन्यात या ग्रामस्थांना या दुर्गंधीचा सामना करावा लागत असल्याने त्यांनी संतापून हा कचऱ्याचा ट्रक मनपाच्या दारासमोर मोकळा करून निषेध केलाय. हा NGT जे आदेश दिला 5-6 महिन्यापूर्वी, तर हा इथं कचरा टाकू नका म्हणून नगरपालिकेला आदेश केला होता. नगरपालिका कचरा टाकत नाही सध्या, पण ॲनिमल वेस्ट खूप मोठ्या प्रमाणात इथं खाली केलं जातं, ते ओपन डम्पिंगवरच खाली केलं जातं. त्यामुळं आम्हाला परिसरात शेतकऱ्यांना इतका त्रास आहे त्याचा. इथं जवळ 1000 ते 1500 कुत्रे आहेत. आमचे बाहेर जनावरं असतात, आम्ही शेतकरी माणसं आहोत, तर जनावरं उभे जनावरं फाडून तोडून टाकतात कुत्रे. आणि शेतात काम करायचं ठरलं तर शेतात काम करता येत नाही. खूप मोठमोठाले कुत्रे आहेत, हे मटण वगैरे येतं, वेस्टेज येतं. त्या वेस्टेजमुळं आम्हाला इथं शेती करणं नको झालं आहे. नगरपालिकेला आम्ही सांगून, अधिकाऱ्याला सांगून, NGTला कळून, NGTनी यांना आदेश देऊन सुद्धा हे कुठला हे इथं हे करत नाही. आणि आम्ही एखादी गाडी आली तिथं खाली करू नका म्हटलं, NGTचा आदेश आहे, तरी पण हे आमच्यावर गुन्हे दाखल करून डिपार्टमेंटचा धाक वगैरे दाखवून आम्हाला इथं नको केलं आम्हाला परिसरातील शेतकऱ्यांनी. जरा ब्युरो रिपोर्ट, शुभम पाचारणे, जीवन न्यूज, महानगराची लाईफलाईन, अहमदनगर.